प्रत्येक वेळी उच्च न्यायालयातनं चपराक पडते. अगदी अर्णवपासनं कंगनापासनं तर काल परवाच्या विविध विषयांपर्यंत प्रत्येक वेळी झालेल्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिल्यानंतर देखील पोलिसांना आपला बदला घेण्याचं उपकरण तयार करायचं हे जे काही या सरकारमध्ये चाललेलं आहे ते योग्य नाही आहे. आणि पोलिसांनाही मी एवढंच सल्ला देऊ इच्छितो, मी काही धमकी बिमकी देत नाही, सल्ला देतो आणि एवढाच माझा सल्ला आहे की कायद्याने काम करा. बेकायदेशीर काम करणारे पोलीसवाले आता कुठे आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पोलिसांनी कायद्याने काम केलं पाहिजे. एकाच ऑफेन्सवर तीन तीन ठिकाणी ऑफेन्स रजिस्टर केले जातात, तीन तीन टीम त्या ठिकाणी जातात, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सला कॉग्निजेबल केलं जातं. जरा दाखवा ना शर्जील उस्मानी करता ही ताकद. आणि यामध्ये मी पुन्हा सांगतो, राणे साहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार बेकायदेशीरपणे पोलिसांचा गैरवापर करते आहे, संपूर्ण भाजप राणे साहेबांच्या पाठीशी उभा राहणार.